मग ह्या सगळ्याचं निरसन कशाने व्हायचं? सापडे तुम्ही असल्या जी मला जाणीव आहे, कळते पण म्हणजे काय आहे ते कळते पण तुम्ही भरून ठेवा. त्या कळते पण पूर्व पक्षामध्ये ईश्वर असे म्हटले ज्ञानानं, आता ते ज्ञान तुम्ही भरून ठेवा म्हणजे ईश्वर चिंतन सगुण भक्ती. ती पूर्व पक्षामध्ये सगुण भक्ती त्यांनी साधलीच पाहिजे. म्हणजे का आपण आपणाला जाणून घेणारा जग आहे जाणवणारा हा जो गुण आहे कायमध्ये केवळ गुण आहे ज्ञान. आणि ते ज्ञान तेवढेच सांप्रत आपण, ते ज्ञान तेवढेच सांप्रत आपण. तेवढं मी मधुमक्षिका जशी तेवढा थेंब घेते तसे काय आहे की केवळ आपण असल्याचे ज्ञान हे गुरुचे रूप देवाचे रूप आणखी सांप्रत आपलं रूप तिने म्हणून केवळ आहे की एकूण ज्ञान. हे ज्ञान वास्तविक कशा समान नाही आहे, परंतु त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये हे सर्व भरलेलं आहे. ज्ञानाच्या प्रकाश ते ज्ञान तुमच्या ओळखीचे झाले, त्या ज्ञानाच्या योगाने त्या ज्ञानाच्या आधी ज्ञानाच्या नंतर तुमची वस्ती कशी वास्तव्य कसं आहे तुम्हाला कळेल. पण या ज्ञानाचे ज्ञान झालं पाहिजे, याची ओळख झाली पाहिजे तुम्हाला. ज्याने आपण आहे असे जाणवते, जग आहे असे जाणवते, देव आहे असे जाणवते, ब्रह्म आहे असे जाणवते, ते का केवळ ज्ञानावर प्रेम ज्ञान तुम्ही आपण असे केलं पाहिजे. त्याच्याकरता व्यवहार सगळा होतो आणि होऊन द्या, पण या व्यवहारापैकी तुमच्या सहवासाला किंवा उपयोगाला लाभ्यांश काही असणार नाही. ऐकून ठेवा, तुम्ही काही आपला हक्क सोडायला तयार होत नाही ते प्रसिद्ध आहे. कारण तुम्ही देहाच्या रूपाने आपल्याला खरे मानू, या योग्याचे काय घडते बरे वाईट ते सगळं खरं आहे असं मानूनच शेवटी प्राण सोडणार. तर प्राण सोडण्याच्या आधी हा प्राण ओळखणारे कोण आहे ते ज्ञान आहे. काय अंगकार केलाय म्हणे, काय काय अवस्थेमुळे स्त्रीवा पुरुष आहे म्हणतात तुम्ही, पण ते स्त्रीवा पुरुष नाही, ज्ञानच आहे. ते स्वतःच्या ठिकाणी स्वतःच्या जातीने भगवान आहे म्हणजे प्रकाशमान आहे, केवळ भगवान आहे. पण ते भगवान आत्मलोभी आहे, आत्मप्रेमी आहे, आत्ममोह आहे. स्वतःबद्दल त्याची त्याला आवड अनिवार्य आहे. कोणाला? देहाला नव्हे, देहातील ज्ञानाला. तेव्हा त्या ज्ञानाची जर वाढ करायची आहे, त्याला ईश्वरी पदवी दिली आहे, ईश्वरी योग्यता दिली आहे, म्हणून ईश्वर चिंतन अष्टप्रहर केलं पाहिजे. म्हणजे त्याचे चिंतन करण्याच्या निमित्ताने आपण असल्याचे ज्ञान आपण हळूहळू ओळखीपर्यंत ओळखीला गेलं पाहिजे, ओळखत गेलं पाहिजे. ते ज्ञान ओळखल्यानंतर त्या ज्ञानाच्या योगाने त्या प्रकाशाच्या योगाने जसे वस्तू पदार्थ सगळं कळतात काढून जातो आणि तसे ते ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला खरे खोटे काय आहे आपणाकरता आपण काय आहे स्पष्ट होईल. त्याच्याकरता आत्मज्ञान झालं पाहिजे. त्याच्याकरता एरीत सांगतो ते जे डोळ्याने पाहिले ते त्या ज्ञानाला जेव्हा हे ज्ञानाचे ज्ञान झाले आपण असलेल्या वागणाऱ्या वागवण्यास वागवणाऱ्या ज्ञानाला देणे त्या ज्ञानाचे ज्ञान झाले. तेव्हा दिसते आणि भासे ते आपण असल्याचे ज्ञान नसेल, म्हणजे ते आपण नसे. दिसते भासते ते आपण असल्याचे ज्ञान नव्हे, आपले ज्ञान नव्हे, असा त्याचा साधा भाव आहे. अगदी मोकळेपणाने मोकळा आहे, परंतु माया म्हणजे अपभ्रंश आहे. जसा तो एक वेळसर दारू पण ठेवलेला आहे रस्त्यावर जातो आहे, बाकीच्या बच्च्या गेलेलं आहे दारू आहे, त्या बच्चीचा खांब त्याला दिसतोय, तो खांब दिसतो लांबून त्याला कोणते उभा राहिला आहे, पण त्याला तो दाटी करतो निघून जा तो खांब काय हालत. मग त्याच्याशी भांडण बस कशामुळे अपभ्रंश आलं. तसंच हे जे दृश्य वास्तव तुम्हाला दिसते ते वास्तविक वाहणाराचे रूप नव्हे. मग ते जागृतीतील असो की स्वप्नातील, वाहणारे जे ज्ञान आहे त्याचे ते रूप नव्हे. ते ज्ञानाने ज्ञानामुळे झालेला दृश्य भास आहे. पण ज्याला भासते आहे त्याचे ते स्वतःचे रूप नव्हे असं स्वच्छ झालं पाहिजे. पण होणे कठीण आहे. कारण तुम्ही तुम्हाला भसता म्हणजे मानता वागता वागवता ते देहाच्या ओळखीच्या ओळखीवर अवलंबून आहे. देहाच्या ओळखीवर अवलंबून तुम्ही वापरू कार्य कोणते आहे फार्मासी करताना या दोन जाती काय येतील आपली ओळख सोडून काही करू शकत नाही. काय येतील आपली ओळख म्हणजे कायची ओळख, काहीची ओळख म्हणजे स्त्री वापरून आपण सर्व साधा व्यवहार आहे. ते कायची ओळख आत्म ओळख नव्हे, आपली ओळख नव्हे, आपले रूप नव्हे असे हळूहळू त्याला सजताना ते ज्ञान मोकळे होत जात. आणि ते ज्ञान जसे मोकळे होईल तेव्हा खरे खोटे काय आहे हे सत्य त्याला कळेल. आणि खोटे म्हणजे मिथ्या कळल्यानंतर त्याच्याबद्दल अशा इच्छा वाचना राहणार नाही. वाचने सुद्धा जे बोलले ते वेदाने सुद्धा शेवटी खरे नाही म्हणून आपलं गप्प असणार.
खूप बोललो मी खूप चांगलं, पण त्यामध्ये काही सत्य नाही. जिवंत म्हणतो गप बसला, रे सुद्धा गप बसला आहे. आता तरी पण आता येते तुम्हाला व्यवहारामध्ये व्यवहाराला जोम देण्याकरता, मदत होण्याकरता. मग ही जी रक्त सांगितली आहे देव भक्तीची तुम्हाला, पण ज्ञान म्हणून पाहिजे असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. तुम्ही देवाचे भजन करा, देवाला भजा, त्याच्याने तुमची उपजीविका चालवण्याकरता आधार मदत आणि पुष्टी तुष्टी मिळते. सगुण भक्त हे तुम्हाला केलीच पाहिजे. आणि हे करता करता जर तुम्ही त्याला पूर्णपणे जाणलं गेलं तर हे मिथ्य कसं आहे तुम्हाला कळेल. मग आजपर्यंत आशाच्या वाचना वापरायला घेतली होती ती अकारणी होती असं त्याला ज्ञान होईल. पण तुम्हाला आज तुम्ही आपल्या जातीने मानव आहात. मानव ही कायाची जात आहे, आत्म्याची जात नव्हे. सगळे काया जेवढे आहेत ते शरीराची जात आहे. शरीराची जात म्हणजे आपलं रूप नव्हे हे तुम्ही ऐकून लक्षात ठेवावे. शरीराच्या अंतर्यामी असलेले मन बुद्धी चित्त आपण असलेल्या ज्ञानाचा व्यवसाय करणारी इंद्रिय आहेत. आपण असलेल्या ज्ञानाचा व्यवहार करणारी प्रपंच चालवणारी इंद्रिय आहे. ती तशीच पोचून द्या, त्याच्याशी काही भांडणतंत्र करू नका. पण केवळ गुरु आज्ञेप्रमाणे. गुरु म्हणजे ज्ञान संपूर्ण ज्ञान, व्यक्ती नव्हे. ज्ञान संपन्न ज्ञान असल्यामुळे तो ज्ञानाचा जाणता परी तो ज्ञान नव्हे, तो वास्तविक ज्ञानाचा सागर आहे. मला दिलं सागरामध्ये कोट्यावधी प्राणी आहेत, मासे लहान मोठे, मोठी उचून टाकणार असे मोठे मोठे मासे आहेत. पण तो सागराला काय त्याची पण काय, सागराच्या पाण्यातून ते निर्माण होतात, एकमेकाला खाऊन जगतात, दुसरा खाणार काय. पण सागराला त्याची पण काहीच नाही. तसा तो ज्याला गुरु म्हणतात तो ज्ञानाचा सागर असल्यामुळे अनंत फार ज्ञान त्याला, म्हणजे सगळं काय आहे त्याचं ज्ञान त्याला. त्याच्यावर ज्ञानाने जाणव त्या प्रकाराचा परिणाम त्याच्यावर काही होत नाही. पदार्थ कोटी प्राणी सागरामध्ये आहेत, नाना नावाचे, नाना रूपाचे, नाना आकाराचे, पण त्याचा परिणाम सागरावर काय असतो का? काही नाही. ते उपजतात, मरतात, त्याला कोण खातात, ते कोणाला खातात, पण सागरावर त्याचा परिणाम नाही. सद्गुरु जो ज्ञान सागर तो हे सगळं जाणतो, सगळं काय करतो, परंतु ज्ञानाने जाणं जे जाणवते त्याचा त्याचा संपर्क काही नाही. इथे दुसरी संज्ञा द्यायची, ज्ञात्याला जे दिसते भासते त्या कोणत्याही ओळखीचा ज्ञानाचा संपर्क त्याला काही नाही. कोट्यावधी प्राणी सागरात असून त्या सागरात त्याचा काही संपर्क नाही. सागराला त्याचं सुख नाही, दुःख नाही, काही नाही. सागरातून ते निर्माण होतात, रवातात, एकमेकाला खाऊन वाढतात, त्याला खाणारे दुसरे खातात, मनुष्य प्राणी इत्यादी. पण सागरावर त्याचा परिणाम होत नाही. तसं गुरु ज्याला म्हटले तो ज्ञानाचा सागर, तुमची प्रगती का होत नाही? तुम्ही आपल्याला ज्ञानाचा मुद्दा खरा याचे मानस वास्तविक ते आत्म्याविना प्रेत आहे, पण ते प्रेत प्रेत नव्हे, ते आपणच आहे असं मानतो. पण तुमची ज्ञानामध्ये प्रगती होत नाही. ज्ञानामध्ये प्रगती जर तुमची झाली तर सागरावर असा काही त्या प्राण्याचा परिणाम नाही, प्राण्यामुळे सागरावर काही परिणाम नाही. तसेच तुम्हाला ते ज्ञान झालंय मग त्या ज्ञानावर हे सर्व चरणाच्या दिसते भासते बरे वाईट काय म्हटले जाते त्याचा तुमच्यावर परिणाम काही होणार नाही. ज्ञानावर त्या ज्ञानाचा ज्ञानता सगळं अनंतपर ज्ञान असून ते ज्याच्या मध्ये एक निमिषामध्ये होऊन जाते. ज्ञानापासून सगळं निर्माण होते, निर्माण झालेले ज्ञानासही गुप्त होते. दृष्टांत स्वप्नाचा घ्या, जागा झाल्याची एक भ्रांती झाली, खरोखर जागा झालेला नाही. कसं म्हणा कोणी विचार कसा जागा झाला? तो राजा होता, रात्रीने झोपला तेव्हा तो राजा आहे. त्याच्या आजूबाजूला असे पाळे असलेले आहेत, राजा आहे. परंतु स्वप्न पडले तेव्हा एक गरीब माणूस अन्नाला मोहताज असलेला कोणतरी भाकरीचा तुकडा द्यावा म्हणून मागतो. तिथे तर त्याला जाणीव आहे की नाही असल्याची, पण ती जाणीव खरी की खोटी? ती जाणीव खरी की खोटी? तर जाणीव जागा आहे अपभ्रंश आहे, जागा आहे अपभ्रंश आहे. असं असून सुद्धा त्याला जागा आहे ते वाटल्याबरोबर त्याच्या दृष्टी प्रकाश असतो एक विशाल आकाश निर्माण झाले आणि आकाश म्हणून तो खगोल निर्माण झाला. खगोल निर्माण झाल्यावर त्या खगोलामध्ये एक भूगोल निर्माण झाला. खगोलामध्ये भूगोल हे जग सुद्धा दिसते आहे तुम्हाला, हे आकाशामध्येच आहे. आणखी खोल करा तर खाली काय आहे? आकाश आहे, कोकणच आहे. म्हणजे जग पृथ्वी म्हणून जी दिसते आहे इकडे बसेल, पृथ्वी म्हणून जी दिसते आहे ती आकाशात आहे. मानाल तुम्ही? तुम्हाला अनुभव आहे, पण मध्ये तुम्ही तिकडे पक्ष कधीच देणार नाही. अनुभव आहे तुम्हाला. आता तो राजा असून भाकरीच्या तुकड्याला भीक मागतो, जागा आहे. राजा जागा असून भीक मागतो, पण ते जागा नाही असा अनुभव असतो काय? स्वप्नामध्ये आपण जागा नाही असा अनुभव असतो का?
जागा आहे असाच अनुभव असतो. आता त्याच्या त्या जागा नसलेल्या अनुभव असतो. खगोल आणि भूगोल निर्माण होतो. खगोलाच्या आधी भूगोल नसतो. भूगोल म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे जागा. जागा असल्याशिवाय ती पृथ्वी भूमी आहे कुठे? म्हणून खगोलामध्ये भूगोल आहे. सज आता तो खगोल जो निर्माण झालेला आहे, मोठ आकाश, मध आकाश, ते जागा नसून ज्याला जागा आहे ते वाटले त्याचा प्रभाव. जागा नसूनही जागा आहे ते वाटले त्याचा प्रभाव खगोल आणि भूगोल. आता ते नंतर पुष्कळ व्यवहारले व्यवहारले व्यवहारले, नंतर पुढे काय झाले? राजाला खरोखर जागृती आली. देवाचा भीक मागेपणा होता तो दुसऱ्याला सांगू शकतो का? मी आज राजी भीक मागत होतो. म्हणजे या अनुभवाला काय म्हणायचं? आपण भाऊ आमच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, संघा वांगीचे नाही. अनुभवाच्या गोष्टी झाल्यामुळे आम्ही आता साकार झालो नव्हतो त्या स्थितीत असतो. आकारवान झालेले नव्हतो त्या स्थितीत आम्ही असतो. आता हा सर्व व्यवहार होतोय. परंतु तू स्वप्न जग ज्या केंद्रातून दिसते त्याच केंद्रातून जागृती जग आहे. स्वप्न जग ज्या केंद्रातून दिसते त्याच केंद्रातून जागृती हे जग आहे. आता ज्याला ते स्वप्न दृष्टांत बरोबर ओळखला गेला आहे तेव्हा त्या ठिकाणी राजा भीक मागत होता ही गोष्ट खरी की खोटी? त्याच्या अनुभवाने त्याची खोटी. राजा असून भीक मागत होतो तसे ज्याला गुरुकृपेने ज्ञानाचे ज्ञान झाले आहे. आपण असलेल्या ज्ञानाचे ज्ञान म्हणजे ओळख झालेली आहे त्याला. हे जग भ्रांतीमुक्त आहे, स्वस्त आहे. पण त्याच्या मूर्ती फक्त त्याच्या मूर्ती. आता मी असं ते माझ्या मूर्ती. तुम्ही आपल्यासारखं मला मानणार? मी पण तुमच्यासारखं मानतो तुम्हाला. पण मी तुमच्यासारखं आहे असं त्यांनी तुम्हाला दिसले. परंतु मी जगाच्या खगोल आणि भूगोलाच्या पलीकडचं आहे. खगोल आणि भूगोल याच्या पलीकडचं आहे. खगोल आणि भूगोल हे द्वैत कशाचं आहे? अपभ्रंशाने मी जागा आहे वाचतो त्याचा. अपभ्रंशाने मी जागा आहे असे वाटले त्याचा. खगोल आणि भूगोल देखे भूगोल खगोलाचाच आहे आणि खगोल माहीत आहे. खगोल खरा नाही. तुम्हाला जेव्हा ती अजायपणे जाणीव आली म्हणजे स्वप्न, तेव्हा ती अजायपणे जी जागा आली त्याच्यामध्ये सगळं हे आकाश त्या आकाश खरं म्हणाल का? अजायपणे जागा आली तसे इथे मी अमका तमका देहाची स्मृती देहाची मूर्ती तिथं जाणवते आहे आणि ते आपलं रूप आहे असं जे दृढ झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काळात रही चिन्मय समाधान मिळणार नाही. जागा नसूनही जागा याची भ्रांती जी आहे ती भ्रांती निभ्रांतीमध्ये सुखवता येईल का? फक्त ऐकायचं आहे. आणि त्या परमात्मा कार्यकारण नाही त्याचं साध्य साधन नाही. लोकांना स्पष्ट सांग ऐका आणि जा. तुम्ही फक्त ऐका आणि जा. ऐकून गेल्यानंतर ऐकण्याचा परिणाम तुमच्यावर काय झाला असेल त्याप्रमाणे तुमची अशा इच्छा वाचना वावली. आपण स्पष्ट असे जर तुम्ही जाणीव लाभाल आहे म्हणजे का खरोखर जागृती नव्हे. स्वप्न दृष्टांत नाही खरोखर जागृती नव्हे. राजा असून भीक मागतो प्रत्यक्ष हे त्यांनी भोगलेले असून तो फक्त ते आपल्या उपास्याला राजगुरुला फक्त सांगेल. इतराला सांगेल का? राजा तुकड्याकरता भीक मागत होतो किती लाजीरवाणा आहे. तसं देहाने म्हणणे किती लाजीरवाणा आहे ते ज्ञानी जण. देह आपले रूप आहे हे किती लाजीरवाणा आहे हे तो गुरु सांगतो. आणि ज्याने गुरुचे चरण पकडले आहे. गुरुचे चरण म्हणजे आपण काय असलेले आपण असल्याचे ज्ञान. गुरु ज्ञान संपन्न म्हणून ते काय असलेले हालचाल म्हणजे चरण. हालचालच नाही ते चरण कोण म्हणणार? ते गुरुचे जे चरण पण ते ज्ञान संपन्न ज्ञान आहे. आता ते ज्ञान अज्ञान तेवढे ओळखेल म्हणजे ज्ञान मध्ये त्याचे ओळखेल. गुरुचरण गुरु हे नाव आहे त्याला ते ज्ञान आहे. ते ज्ञान अज्ञान तेवढं ओळखेल. ओळखलेले अज्ञान नंतर मग ज्या ज्ञानाने ते अज्ञान जाणले त्या सर्व जाणलेल्या सर्व विषयासहित ते ज्ञान निजे रूपामध्ये लुप्त होऊन जाते. त्या राजाने पाहिले ते जग आणि तो भिकारी राजाच्या स्वरूपामध्ये गुप्त झाला. असे या ज्ञानाला ज्याने जाणले त्याला ज्ञानी म्हणायचे. जाणलेले आणि जाणणारे ज्ञान ज्याच्यामध्ये चेतन म्हणून प्राण आणि प्राणाला साक्षी बदलणारा गुण आत्मज्ञान. प्राणाचे साक्षी बदलणारा गुण गुण क्रियाशील नाही आहे. गुण निष्क्रिय आहे. क्रिया संपन्न प्राणशक्ती आहे. होणे जाणे होते जाते प्राणशक्ती काम करत करते. आता त्या गुणाला त्यांनी जाणले आता तुमच्यासारखा तो दिसतोय. तुमच्या भाषेने अंतकाळ आला त्याचा मग त्याला ती मौजती त्यांनी बघायला मिळते. प्राण काया सोडतोय. प्राण काया सोडतोय काया बाजूला होते आहे तेवढ्या कायेची विश्वदर्शक आत्मदर्शक विश्वदर्शक आत्मदर्शक अनंत प्रकारचे ज्ञान दर्शक असलेले ज्ञान
हा गुण तत्काळ निर्गुण होतो. कोणाचा? ज्ञानी या ज्ञानाला जाणले त्याचा. गुण म्हणजे ज्ञान. प्राणाने काया वेगळी केली की तू गो जागीत नाही. तुम्हाला दिसलेले स्वप्न स्वप्नात असलेले जागा असलेली जात स्वप्ना स्वप्नातील जागे पण कुठे गेले? कुठे गेलं का? पुन्हा दिसत राहिले का? दिसत नाही म्हणून गेलं नाही कसं म्हणायचं? आता गेले नाही ते म्हणायचे हो गेले ते. पण गेले म्हणजे काय झाले? त्याला मी जागा आहे ते वाटले ते विसरला आणि त्या विसरण्यापूर्वी जी जाग होती ती राहिली. हा जगाचा फळ आहे. त्या विशाल जगाचा फळही झाला. याची खोटी जागृती गेली. हा त्या जगाचा फळ आहे. आता त्या काळी ती खोटी जागृती. या काळी गुरु सांगतोय या काळी तू असल्याची स्मृती जागृती ती पण तत्समत आहे. तशीच आहे. आता त्याबद्दल स्पष्ट झाला आहे. गुरु म्हणून जगात मी योजना योजना माझ्याकडे काही नाही. कोणी मला विचारतात तुम्हाला ज्ञान कसं झालंय? चिकन भरलेले होते लोक आणि मोठ मोठे विद्वान असतात युरोपियन लोक आणि तुम्ही हे काय जाणता? काही तेल तोंडाला ती जमा देतो. तुला आकार प्राप्त झाला आणि आकारवान होऊन तू बाहेर आला तेव्हा ते आकारवान होईपर्यंत तुला काय तुझं ज्ञान होतं का? मी आकारवान कसं झाला असतो? तुझ्या स्वतःच्या सक्रियने जागा झालास का? आकारवान झालास का? तसं मला ज्ञान आहे असं की आपणच आहे. मी कुठून आणले नाही शिकलो नाही शिकवलं नाही. दुसरा आजपर्यंत प्रश्न तुम्हाला ज्ञान सगळं एक सवाड मला ढाकलून दिला. मला गुरु भेटला त्याने एक सवाड दिले माझ्या आणि काय शब्द ऐकवला. शुद्ध ब्रह्म आहे तू ज्ञान स्वरूप आहे हे सवारी मला ढाकलून दिलं. जगात सांगणारे पुष्कळ आहे. ज्ञान ज्ञानाची दुकाने चिकार भरलेली आहे पण मी त्याच्याबद्दल कमी अशी काय म्हणत नाही. माझी वस्तुस्थिती काय एवढंच पाहतो त्याच्यावर मी बोलतो. असं मग किती काही काय विचारत होते त्यांचं कर्तव्य आहे ते विचारणार. पण अज्ञाना म्हणून मी अज्ञानी होऊन बोलू का? कोणी अज्ञानी आहे? जो इथे आला तो अज्ञानी असलाच पाहिजे सिद्धांत माझा. कोणी ज्ञानी असेल तर इथं येईल का? ज्यांनी आपण असल्या ते ज्ञान मांडणार फू आहे असं पाहिलं आहे तो येईल का? आपण असल्याचे ज्ञान मांडणार हे मिथ्या झालंय तो माझ्याकडे येईल. मग माझ्याकडे येणारा कोण येतोय? अज्ञान. मग आता अज्ञानात जेव्हा बोलतो मी अज्ञानासारखा अज्ञानासारखा बोलू का? कोण लग्न कार्य माझ्या घ्यायला लागलं म्हणजे कोण नोकरीसाठी येतोय तो कोण कशा करता येतोय? देवभक्ती आत्मभक्ती कोणाकडे नाही. सगळी देवभक्ती आहे आणि ती जरूर तुम्ही करा म्हणून त्याला मी सांगतो. ज्ञाना ज्ञाना अयकाची चाळ आहे आणि अयकामध्ये काहीतरी सुख सुख सोयी असाव्या. त्यांनी भजन करायला सांगा सांगू. भजन त्यांनी केलंच पाहिजे. भजन केल्याने 1636 52 मात्रकासारख्या टिपल्या जातात स्वच्छ होतात आणि त्याच्यातून ह्याच्या तत्वेला तो आत्मा म्हणजे ज्ञान आगून प्रसन्न होतो आणि त्याला अन्न वस्त्र कसं करावं काय कसं निर्माण दाखवतो हे पण माझ्या गुरुंनी मला दाखवलं आहे. म्हणून तुम्हाला भक्ती केली पाहिजे. तुम्ही आत्मज्ञानाची भक्ती कोणी करत नाही. पोटासाठी पण पोटासाठी ते पोटाची एक सोय केली मग काय विचार कर. पोटाची सोय झाली म्हणजे काय काय लोक अन्न भरपूर झाले मग त्याला बायको पाहिजे. बायको नुसती पूर्ण पाहिजे मग अमक पाहिजे घर पाहिजे दाळ पाहिजे काय एका पोटाची सोय झाल्या तरी सगळं निर्माण होतं की नाही. आता हे सर्व विषय जे खात्याने वापरते त्याची ओळख कधी घेणार? त्याची ओळख जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत आयच्या इच्छा वाचना कमी कमी पडणार आणि त्यांची वाढतच राहते. वाचून माझ्याकडे एक आलेलं आहे त्याच्यात तो मावरे आहे ज्योतिषी पुष्कळ अभ्यास केला. असं त्याला घेत नाही तू ज्योतिष सांगतोय फार दिसत होते पण माझ्या बाबतीत ज्योतिष सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्या ज्योतिष तुला मिळणार नाही कारण माझ्याकडे हा ज्योतिष आहे त्याचा साक्षी आहे मी. हा ज्योतिष आहे ज्ञान ज्योतिष ज्ञान ज्योतिष ज्ञान विषय आहे त्याचा साक्षी मी आहे. तू माझ्याबद्दल काय जे काही विधान करशील ते तुला भोगावं लागेल. कदाचित तू सांगशील आमच्या दिवसात तुम्ही मरणार तुझ्यावर पाळी आली मग आता सांगू ठेव. माझे सिद्धांत पक्के आहेत. हे माझे सिद्धांत अगदी पक्के. माझ्याबद्दल कोणी खूप पैसे कमक म्हणाल. ज्योतिषाचा जाणतानी आहे. हा ज्योतिष आहे भगवान त्याचे जात कर्म धर्म गुरुकृपेने सर्व काही कळलं आणि कळत आहे ते त्याला सांगितलं. माझ्याबद्दल काय विधान करून खाव त्या तू घरी गेला शोध कर त्याचा. मी कोण आणि माझं भविष्य तू कसं सांगणार? माझा भवितव्य कोण ज्योतिष सांगू शकतो? ज्योतिषाला काही मानणारे आहेत ज्यांनी ते मानले त्याच्यावरचा परिणाम होतो. कोणी काय सांगितलं ज्यांनी लक्षात ठेवा. ज्योतिषांनी अमक्या तमक्याने राहतील ते वाला तुम्हाला ते मान्य झाले तरच तुम्हाला त्याचा अनुभव येणार.
तुम्हाला ती अमान्य धरणला बाळ वाकडा करणार नाही कोणी. म्हणजे त्याच्याने संकल्प बनला, त्याने चौकीच्याने संकल्प केला की त्याला त्याला उदाहरणाने असं कळलं. त्याने तो ते मला सांगितले, मी त्याच्यावर सही केली तर ते मला लढणार. तुम्ही सही करणार मानव जात आणि देहामुळे श्रीवा पुरुष मी, देवस्मरणामुळे श्रीवा पुरुष मी. ओळखीची माझ्याकडे भावना असेल त्या वेळेला ज्योतिषाची आमच्या जमके सगळ्याचे प्रयोग माझ्यावर होतील. पण ज्योतिषाचा साक्षी मी आहे. ज्योतिष जगत हा जगदाकार ईश्वर आहे. पण तू मी नाही अगदी साधा कुठे जावा बघे उद्योग करे बिलकुल आता माझ्या डोक्यात विचार नाही. नाना प्रकारचे व्यवहार करायचे केलेच पाहिजे. पण माझ्या नाही आता होणं शक्य नाही. करतील ते मला मानणारे करतील, जरूर करतील. आणि माझ्यापेक्षा गौगवा सुद्धा जास्त होईल त्यांना. मग त्याच्याकरता मी खाली येईन कधी होणं शक्य नाही. बोलताना खाली यायला वाटतंय तर मी शब्द नव्हे, शब्द ब्रह्म नव्हे, शब्दाचा अर्थ नंदी नव्हे. शब्द आणि शब्दार्थ हा कायतील हू ज्ञानराज ज्ञानेश्वर आहे. आय नो आय एम नॉट असे माझ्या शब्द काय येतं स्पष्ट होते. मला भीड नाही मग ते बोलून गेले. मग त्यांनी आत्महत्या केली की ऍक्सिडेंट नेला. मग त्याचं काय झालं? आत्मा अमर आहे. देह पडला म्हणजे आत्मा नेला काय? नाही आत्मा अमर आहे. ऍक्सिडेंट नेला तरी आत्मा अमर आहे. महिला पडला म्हणजे सांगितलं कोणी काय विचारावं मला. मला माहिती आहे ते बाळ दर्शन आईला झाले 6 महिन्यात. तेव्हा त्या टाईम तो टाईम नोंदला. त्या टाईमाला बाळाचे नाव दिले. नंतर सगळं हग्न मुचल सगळं काय होतो चैतन्याचा गुण मग त्याला आईने कायची ओळख करून दिली. तू बेबी आहे तू बाबा आहे ही ओळख कोणी करून दिली? तोपर्यंत कायचं ज्ञान नव्हतं. अगर प्रेम मुचणे रडणे सगळं चालू होत. आणखी त्याला आणखी अक्षराचा विषय केला नावाचा. आणि आपली भाषा त्याला शिकवली. त्याच्याकडे भाषा नव्हती, मुद्यकल काही नव्हती. ठीक झालं. आता ज्योतिषी आला. आणखी माझा वय विचारतो मग दाखवलं तो टाईम नाही म्हणतो ही पत्रिका का खोटी आहे वाजवी नाहीये. पण लोकांना करमणुकीला आणि कशावर तरी भार घ्यायला उपयोग आहे. करमणुकीला आणि भार घालायला उपयोगी आहे. पत्रिका खोटी आहे. 9 महिने जन्म होऊन 9 महिने पुढे झाल्यानंतर 10 महिन्यात त्याची नोंद केलेली आहे टायमाची. 9 महिन्याच्या पहिल्या क्षणाची नोंद आहे का? इथे केव्हा उतरलाय? केव्हा उतरलाय? केव्हा खाली उतरलाय? केव्हा उतरलाय? ज्योतिषी याबद्दल कधी विचार करतो? छोटच आलेली नसेल तो ज्योतिषी सांगतो ते खरं मानतो. नफाही कबूल करतो, तोटाही कबूल करतो, फार मरणाची तारीख कबूल करतो. संकल्प ज्योतिषाचा पत्करला याने त्याच टायमाला नेला. ऐकून ठेवा, संकल्प कोणाचा? आकड्याने काढलेला आहे ते खोटं नाही. त्याचं मला मग त्याला ऐकून त्याची खात्री झाली. त्या खात्री झाल्या म्हणून त्याच वेळेला आमच्या घरात उलट उलट मी सांगितलंय की ते कोणाला कोणी लोक 4 दिवस जमून काहीतरी बघ दुनियाची मला बघ. माझ्या मरणाचा तुझं मला काय ऐकलं तो तुझ्या मरणाचा आहे. मागे घे शब्द तुझे अजन्मा जन्माच्या भरगडी करील काय? जन्माच्या भविष्यात त्याचं जग आहे का? जन्माच्या भविष्यात तुझं कर्मधर्म लाभ आणि आहे का? जन्माच्या कर्मामध्ये अजन्म तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. तुम्ही ज्ञानी आहात. बाहेर सांगण्याच्या अनुभवाला काय शंकरराव बाहेर सांगता तुम्ही सगळं बरोबर ज्ञान आहे. ज्ञानाला या ओळख आहे. ज्ञान काय आहे? या ज्ञानाला ओळख. हे ज्ञान तुम्हाला कळलं मग अमर या सुख शांतीने किर दिली का? त्या ज्ञानाला ओळखणार हे ज्ञान जगासही तुमच्या मध्ये अपदृश्य होणार आहे. सगळं होते आहे जागृतीच सुद्धा ज्ञान त्याच्या अंतर्याने विराम पाहून सजाती आहे. ज्ञान आहे सांभाळ सगळं जगाशी सजाती आहे. ज्ञान स्वरूप तो आहे सगळ्या जगाशी सजाती आहे. ज्ञान स्वरूप तो आहे शिवाय सगळं विचार इंद्रिये गोचरे ते जाण पाहणारे पुन्हा ते सजातीय वस्तुस्थिती काय अजातीय आहे असं तू म्हणलं ते विजातीय आहे. ज्ञान स्वरूप आहे सजातीय आहे वस्तुस्थिती विजातीय आहे जातच नाही. ऐकून ठेवा तुम्ही ज्ञानी आहात माझी खात्री आहे. मी तुम्हाला तयार नाही. तुम्ही डिलिव्हरी घ्यायला मागता ह्याच्या ओळखीची स्वस्त सांगतो त्या लोकांना. तुम्ही डिलिव्हरी कशाची ह्या ओळखीची घ्यायचा याच्यावर तुम्ही गवर व्हायला मागता होणार नाही. एवढं गेलं तेवढं गेलं तेवढं गेलं करोडो प्रतिनिधी आहे आणि आयुष्य राहिलं 1.25 वर्ष. तुझ्या करोडी पत्रिका नमुना काय तुझ्याकडे? कोणती योग्यता आता भोगतोय? जगातल्या अनुभवात प्रामाणिकपणाचा लवदेश आहे? जगातल्या अनुभवात इमानीपणाचा लवदेश आहे? नाही. सद्गुरूला शरण गेला शरण देवा. शरण गेलायचा तू शरण देवा. मग तुला ख्याती अखाती विख्याती सर्व काय तुला कळेल आणि जे जे कळेल ते अंती तुझ्यामध्ये घडेल सामावून तुझ्यामध्ये विराम पावेल.